नमस्कार फॅमिली, वेलकम टू PLP फूडी चस्का। आज आपण बघूया चॉकलेट ओव्हरलोडेड केक। ह्या केकची रेसिपी खूपच सरळ, साधी, सोपी आहे। तर चला वळूया केकच्या रेसिपीकडे। सर्वात आधी आपण केक टिनला तेलाने ग्रीस करून घेऊया व त्यानंतर त्याला बटर पेपर लावून घेऊया। बटर पेपर घरी कसा बनवायचा याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, नक्की चेक कर। बटर पेपरलाही तेल लावून ग्रीस करून घ्यायचे। या केकसाठी मी चॉकलेट होममेड प्रीमिक्स यूज केलेले आहे। होममेड प्रीमिक्सची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। केक सॉफ्ट आणि स्पॉन्जी बनण्यासाठी आपण 2 टेबलस्पून यात रिफाइंड ऑइल ऍड करूया। पाणी 1/2 कप थोडे थोडे करून ऍड करायचे आहे व बॅटरला एकाच दिशेने मिक्स करायचे आहे। बॅटर आपल्याला रिबन कन्सिस्टन्सीमध्ये हवे आहे। बॅटरची कन्सिस्टन्सी आपल्याला एकदम घट्ट किंवा पातळ नको आहे। बॅटर केक टिन मध्ये ओतल्यानंतर केक टिन 3 ते 4 वेळेस चांगल्या पद्धतीने टॅप करून घ्यायचा आहे, जेणेकरून त्यात लेयर बबल्स पूर्णपणे रिमूव्ह होतील आणि केक चांगल्या पद्धतीने फुले। प्रीहीट केलेल्या एका भांड्यामध्ये आपण केकला 25 ते 30 मिनिटांसाठी लो मीडियम फ्लेमवर बेक करून घेऊया। टूथपिक क्लिअर आल्यास केक परफेक्टली बेक झाला आहे। आपण केकला थोड्या वेळ थंड करून घेऊया। केक डेकोरेट करण्यासाठी आपण चॉकलेट गनाश किंवा चॉकलेट सॉस बनवून घेऊया। डबल बॉयलर मेथडने 100 ग्रॅम डार्क चॉकलेट कंपाऊंड आपल्याला मेल्ट करून घ्यायचे आहे। चॉकलेट मेल्ट झाल्यावर त्यात 1/4 कप म्हणजेच 30 ml कोमट दूध ऍड करून घेऊया आणि चांगल्या पद्धतीने मिक्स करून लम्स रिमूव्ह करून घेऊया। केक पूर्णपणे थंडा झालेला आहे। केकला डिमोल्ड करून बटर पेपर काढून घेऊया। चाकूचे मार्किंग देऊन धाग्याच्या मदतीने 3 इक्वल लेयर्स कट करून घेऊया। 1/2 किलोच्या केकसाठी आपण 150 ग्रॅम व्हिप क्रीम बीट करून घेतलेली आहे। सर्वात आधी केक बोर्डवर थोडी व्हिप क्रीम स्प्रेड करून घेऊया व स्पॉन्जची मिडल लेअर ठेवून घेऊया व त्याला प्रॉपरली सोक करून घेऊया। त्यानंतर स्पॉन्जवर व्हिप क्रीम अप्लाय करून इव्हनली स्प्रेड करून घेऊया आणि आपल्याला आवडेल त्या पद्धतीने चॉकलेट्स आपण त्याच्यावर अप्लाय करून घेऊया। यानंतर मी स्पॉन्जची टॉप लेअर उलट करून ठेवलेली आहे व सेम प्रोसेस फॉलो केलेली आहे आणि बॉटम लेअर टॉपला ठेवून पूर्ण केकला व्हिप क्रीमने कव्हर करून घेतलेले आहे। केकच्या साईड एजेस आणि टॉपला आपण स्क्रॅपर आणि पॅलेट नाईफच्या मदतीने प्लेन करून घेऊया। यानंतर तयार केलेले चॉकलेट गनाश किंवा चॉकलेट सॉस आपण केकवर पूर्ण अप्लाय करून घेऊया। या तयार केलेल्या चॉकलेट सॉसने आपण ड्रिप्स पण देऊ शकतो। आता आपण केकच्या साईड्सला पण काही चॉकलेट्स अप्लाय करून घेऊया। यात आपण अजून चोको चिप्स पण वापरू शकतो, जेणेकरून केकचा क्रंच अजून जास्त वाढेल। सेम याच पद्धतीने आपण केकच्या टॉपवरही चॉकलेट्सची गार्निशिंग करून घेऊया। आणि हा बर्थडे केक स्पेशली मी माझ्या नीजसाठी बनवलेला आहेत, जिला तुम्ही याआधी काही व्हिडिओजमध्ये बघितले असाल। एक वेफर बिस्किटवर मी नाव लिहून ते वेफर बिस्किट केकवर सेट करून घेणार आहे आणि रित्वीची डिमांड होती की तिला लॉलीपॉप केक हवा आहे, म्हणून मी यावर काही लॉलीपॉप्स लावून घेतलेले आहे। रेसिपी आवडल्यास नक्की लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा ना। थँक यू, बाय बाय, टेक केअर।